विकसित भारत संकल्प यात्रा काल अकोला जिल्ह्यातल्या नवसा गावात दाखल झाली। या यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या ग्रामीण भागांमध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती केली जात आहे। किसान क्रेडिट कार्ड, नाबार्ड योजना, जलजीवन मिशन, जनधन योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना तसंच मुद्रा योजना यासारख्या योजनांविषयी गावकऱ्यांना माहिती दिली जात आहे। अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या वतीनं शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचं वितरण केलं जात आहे। यामुळे शेतकऱ्यांना डिजिटल व्यवहार करता येणार आहेत। केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांसाठी विकासाची पाऊलवाट ठरत असल्याची भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे। दहा हजार FPO फार्मर प्रोड्युसर कंपन्याच्या स्थापनेच्या उद्दिष्टातून आमची कंपनी स्थापन झालेली आहे असून यांना वेळोवेळी शासनाचे एकूण वार्षिक खर्चाबाबत जो ग्रँट मिळालेली आहे 8 लाख रुपये तसेच कंपनीकरिता विविध योजनांचा फायदासुद्धा कंपनीला केंद्र शासनाकडून मिळालेला आहे। या योजनेतून शेतकऱ्यांच्या फायद्याकरिता जो निधी उपलब्ध होता है मैनेजमेंट कॉस्ट म्हणून आलेला आहे त्यासाठी कंपनी उभारणीला हातभार लागलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी जो त्यांचा शेतकऱ्याचा माल आहे तो जो समजा कमी भावात असतो तो आता याच्यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि भाव दीडपट होईल। आज विकसित संकल्प यात्रा यांचा रथ नवसाळ इथे आलेला आहे। तरी आम्ही ज्या कंपनीचे ग्रामपुत्र कंपनी जे आमच्या इथे गट उपलब्ध केलेला आहे तर त्या ग्रामपुत्र कंपनीचे सर्व शेतकऱ्याच्याकडून एवढे आभार मानतो की त्या कंपनीने आमच्या शेतकऱ्यांसाठी विकासाच्या दृष्टिकोनातून उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून आम्हाला बहुमूल्य मोलाचा आणि विकासाचा एक रस्ता दाखविलेला आहे।